ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येत्या आठ दिवसात श्री दत्त कारखान्याने उसाने भरलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करावी अन्यथा गेट समोर उपोषण आंदोलन अंकुश गेली दोन वर्षे झाले कोरोना महापूर अतिवृष्टी या संकटांना तोंड देत शेतकरी ऊस पिकू लागला आहे मात्र हा ऊस फळातून बाहेर काढताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे कारखान्यांनी याची व्यवस्था करावी अशी मागणी आंदोलन अंकुशने निवेदनाद्वारे केली आहे जमिनीत ओला असल्यामुळे काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू असल्यामुळे व जादा गाड्या भरल्यामुळे फडातून गाड्या काढताना शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे ट्रॅक्टर लवकर मिळत नाही मिळालं तर भरमसाठ पैशाची मागणी होते यामुळे तोडणी खर्च व वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान आणि पिळवणूक होत आहे यामुळे श्री दत्त कारखान्याने ट्रॅक्टरची सोय करून द्यावी मागील वर्षी आपण व्यवस्था करू असा शब्द दिला होता मात्र दोन महिने लोटले अजूनही व्यवस्था झालेली नाही येत्या आठ दिवसात उसाने भरलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी व्यवस्था केली नाही तर कारखाना गेट समोर बसून उपोषण करू असा इशारा आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे महानकर न्यूज साठी शिरोळहून महेश पवार